महावितरणाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचे शेती पंपाचं विद्युत कनेक्शन कट केले. शेती पंपाच्या विद्युत मोटारी बंद असून त्यांना महावितरणाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटरचं रीडिंग न घेता अवास्तव वीज बिल एचपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या माथी मारलं. शेतकऱ्यांचं विद्युत कनेक्शन तोडलं जातंय. हे तोडलेलं कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावं आणि कनेक्शनची तोडणी तात्काळ थांबवण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलन करण्यात येत आहे. जी लाईट वापरलीच नाही त्याचं लाईट बिल आम्ही भरणार नाही. चुकीची लाईट बिल तुम्ही दिली आहेत ती दुरुस्त करण्याची जबाबदारी महावितरणाची आहे. सलग 2 वर्ष आलेल्या महापुरामुळे वसगडे भागातील ब्रह्मना खटाव सुखवाडी या गावांना ऊस आणि सोयाबीनची पिकं हाती लागली नाहीत. सध्या अजून शेतात उभा ऊस आहे त्याची तोडणी व्हायची आहे. सांगली जिल्ह्यात कोणत्याही साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली नाही. साखर कारखान्यांनी गाळप झालेल्या ऊसाला एकूण एफआरपीच्या जवळपास 60% रक्कम शेतकऱ्यांना दिली. त्यामुळं शेतकऱ्यांनी काढलेलं पीक कर्ज सुद्धा भागलेलं नाही अशी खंत व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं आणि होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी महावितरणाची राहील असा इशारा देण्यात आला. विद्युत महावितरण वसगडे विभागानं या ठिकाणी शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे लाईटचे कनेक्शन कट केलेले आहेत. अजून आमचा ऊस शेतामध्ये उभा आहे. कोणत्याही कारखान्याने एकरकमी एफआरपी रक्कम न दिल्यामुळं तसंच अवकाळी पावसामुळं अजून आमची ऊसाची बिलं आलेली नाहीत आणि त्यात कारखान्यानं 60-40 बिलाचं योजना केल्यामुळं आमची जी येणारी बिलं आहेत ही संपूर्ण कर्जाला जाणार आहेत. त्यात कर्जसुद्धा आमचं भागणार नाहीत आणि अवकाळी पाऊस तसंच आमचं नदीकाठी शेती असल्यामुळं ब्रह्मनाळ असेल खटाव असेल सुखवाडी असेल वसगडे असेल शिरगाव असेल ही गावं पुराच्या पाण्यामध्ये बुडतात आणि आज सोयाबीन हे बंपर पीक म्हणून आम्ही बघतोय आणि जवळपास आम्हाला 8 ते 10 हजारापर्यंत सोयाबीनला आम्हाला मिळतंय आणि पावसाळ्यामध्ये बुडून गेल्यामुळे सोयाबीन हाताला लागत नाही. आता ऊस गेल्यानंतर शेतकऱ्यानं प्रपंच सावरण्यासाठी या ठिकाणी सोयाबीन जवळपास 150 ते 200 रुपये किलोचं सोयाबीन पेरलेलं आहे. आज आमचं सोयाबीन 3 ते 4 पानावर आहे आणि त्याला पाण्याची गरज असताना कोणतीही पूर्वसूचना न देता यांनी या लाईटचे कनेक्शन केले आहेत. त्यात जवळपास 5 महिने आमच्या मोटारी बंद आहेत आणि त्यांनी न वापरल्या विजेचं सुद्धा एचपी रेटेड आम्हाला कनेक्शन ग्राह्य धरून त्यांनी आम्हाला बिलं दिले आहेत. खरं म्हणजे आमच्या या भागामध्ये जवळपास 100% मीटर्स आहेत ही त्यांची पहिली चूक आहे. एक तर चूक त्यांच्या म्हणजे बिलं सुद्धा त्यांनीच दुरुस्त करायची आहेत. आम्ही आज पहिल्यांदा गांधीवादी मार्गाने या ठिकाणी बिलांची होळी केलेली आहे. जर वेळ पडल्यास जर यांनी जर कनेक्शन कट केले आणि कनेक्शन जे कट केले ते जोडले नाहीत तर येत्या 2 दिवसामध्ये आम्ही या कार्यालयाला रस्त्यावर फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता महावितरण कंपनीने घ्यावी व आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा. एसबीएन मराठीसाठी जमीर सनदी वसगडे.